नमस्कार आज सात जून दोन हजार तेवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू दोन्ही वृत्तपत्रामध्ये एकही बातमी यू पी एस सी सेंट्रिक व एम पी एस सी सेंट्रिक कामाची नाही त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबवला तरी चालेल पण पेजवेसाठी वगैरे मी कंटिन्यू करतोय तर पहा पहिली बातमी डाळी शंभरी पार उत्पादन घटल्याने तूर संकट साथे बाजार रिव्हर्स देखील अंकुशाता आलेला आहे मग झालेलं काय पहा दरवाढ अशी झालेली आहे की घाऊक बाजारामध्ये मुग डाळ डिसेंबरमध्ये ऐंशी रुपये किलो होती आता ती अठ्ठ्याण्णव ते एकशे वीस रुपये किलोवर पोहोचली उडीद डाळीचं पण तसंच आहे मसूर हरभरा या सर्व डाळींची पण किमती वाढलेल्या आहेत म्हणजे अगदीच पहा याच्यापूर्वी तूर उडीद वगैरे या ज्या डाळी होत्या यांना भाव वगैरे तेवढा नसायचा ओके okay, त्यामुळे शेतकरी काय केले यांचं जे लावणी आहे ते कमी केले म्हणजे याचं उत्पादन घेणं कमी झालं उत्पादन घेणं कमी झालं म्हणजे काय झाली पुरवठा काय झाला इकडं पुरवठा घटला व मागणी मार्केटमध्ये ज्या याच्यापूर्वी ज्या पद्धतीने मागणी होती तशीच मागणी इथं राहिलेली आहे मग पहा पुरवठा कमी मागणी जास्त म्हटल्यानंतर काय होईल किंमतीवर याचा इफेक्ट नक्की होईल यामुळेच पहा किंमत जी आहे ती आता वाढलेली आहे आपल्याला दिसून येत आहे ओके मग आता जे केंद्र सरकार आहे त्यानंतर राज्य सरकार वगैरे आहे या सर्वांनी आता म्हणजे अगदीच आपला कोविड काळापासूनच सांगता येतं की कोविडमध्ये पण अशा पद्धतीने साठेबाजारीवर वगैरे त्यांनी अंकुश लावलेले होते मग आता ते अंकुश ऑक्टोबर महिन्यापर्यंत आता चालू असणार आहेत एकतीस ऑक्टोबर हे अंकुश वगैरे म्हणजे साठेबाजार वगैरे डाळीचा सा, साठेबाजार करता येणार नाही ना कारण आणखी जर याचा पुरवठा कमी झाला तर म्हणजे किंमत आणखी जास्त वाढण्याची शक्यता वगैरे आहे यासाठी तो निर्णय घेण्यात आलेला आहे ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे येऊयात बालासोर अपघाताची सी बी आय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर जालनाजवळ चौघांचा बुडून मृत्यू ही न्यूज आपल्यासाठी दोन्ही कामाच्या नाही आहेत ओके त्यानंतर पुढे या पहा व्यावसायिक संवर्गातील वाहनांना वेगनियंत्रक बसवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे पहा राज्य आणि केंद्र सरकारच्या दोन्ही म्हणजे केंद्र सरकारच्या सूचना व राज्य सरकारच्या दोघांच्या पण सूचना आलेल्या आहेत त्यामुळे आता आर टी ओ जे कार्यालय आहे ते अगदीच त्याबद्दल काय म्हणू शकतो आपण ॲक्शनमध्ये वगैरे आलेलं आपल्याला तिथं दिसत आहे ओके मग पहा इथं आकडेवारी दिलेली आहे की गेल्या दोन वर्षामध्ये राज्यात एकोणसाठ हजार पाचशे सत्त्याण्णव रस्ते अपघातांमध्ये सत्तावीस हजार चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झालेला आहे ही आकडेवारी अगदीच भयावह आहे त्यामुळे हे जे वेग नियंत्रण वगैरे बसवण्याचं काम आहे किंवा बसवण्याची सक्ती वगैरे केलेली आहे ही अगदी चांगली आहे पहा ओके कारण स्पीड अगदीच जास्त असतं त्याचं एक मुख्य कारण ते आहे त्यामुळे एक्सिडेंटमध्ये मृत पावलेल्यांची संख्या पण आपल्याला जास्त दिसून येते ओके त्यासाठी हे गरजेचंच आहे त्यानंतर मुंबई पुणे विद्यापीठाला नवे कुलगुरू प्राप्त झालेले आहेत तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी कुलगुरू मुंबई विद्यापीठ व डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता पहा हा प्रश्न अगदी म्हणजे काही सांगता येत नाही ओके म्हणजे पेपर वगैरे काही आपण प्रेडिक्ट वगैरे करू शकत नाही मग त्यामुळे पहा आता महानगरपालिकेचे वगैरे जे पेपर वगैरे निघणार आहेत किंवा त्याचे जे पेपर आहेत त्यामध्ये हा प्रश्न नक्की पडू शकतो ओके त्याबद्दल आपला हे करता येणार नाही म्हणजे प्रेडिक्शन तर मी करत नाही आहे परंतु त्याचं शक्यता पण ना येत नाही कारण पुणे विद्यापीठ अगदीच गाजलेलं आहे त्यानंतर मुंबई विद्यापीठ पण मग त्यामुळे प्लीज म्हणजे एक नाव लक्षात ठेवायला तरी काही हरकत नाही असं मला वाटतंय त्यामुळे आपण ते नाव लक्षात ठेवा त्यानंतर पुढे चला मिहान सेजच्या प्रगतीत प्रशासकीय अडचण आता पहा सेज प्रकल्पाबाबत मी नक्कीच व्हिडिओ वगैरे घेतला असता किंवा ही न्यूज पण मी कामाची आहे म्हणून घेतली असती परंतु पहा सध्याला काय झालेले सेज प्रकल्पच काय आहेत तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत व यासाठी नवीन कायदा तयार करण्यात आलेला आहे तर तो, तो कान कायदा कोणता आहे तो प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये वला वगैरे सांगू शकता ओके तुम्ही अगदीच लास्ट इयर वगैरे घेतलेलं असेल व लास्ट इयरला तो कायदा आलेला आहे पहा सेज प्रकल्प जे की दोन हजार पाचमध्ये आलेले होते बरोबर ओके व यामधून प्रॉब्लेम काही सॉरी म्हणजे यामध्ये डब्ल्यू टी ओनं पण काही आक्षेप वगैरे घेतले सेजबद्दल ओके व सेजबद्दल आणखी जास्त वगैरे बोलता येईल परंतु आपण त्याचा सेपरेट व्हिडिओज नक्की बनवूयात कारण सेज प्रकल्प इकॉनॉमिक्स कन्सेप्ट आहे त्यानंतर जो नवीन कायदा पण आलेला आहे ते पण तुम्हाला समजून सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे ओके त्यामुळे आपण इथं थांबून यांचं था पुढे विश्लेषण नक्की करूयात त्यानंतर पुढे चला हे म्हणजे इथून आपल्यासाठी काही दिसत नाही आहे गरजेचं हे आपण न्यूज कव्हर केलेले आहेत ओके त्यानंतर पुढे या आता पहा इथे बालासोर अपघाताचे पण म्हणजे यांनी राजकीय खेळ वगैरे चालू केले की अपघातामध्ये तृण मुलाचा हात वगैरे म्हणजे वाटेल ते बोलून वगैरे काही प्राप्त होत नसतं असं मला वाटतंय त्यानंतर इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे जवाहरलाल नेहरू आणि सेंगोल याबद्दलचं हे प्रकरण वगैरे काय होतं हे दिलेलं आहे पण मी याला स्किप करतो पहा यामधून प्रश्न काहीच बनणार नाही किंवा अशा पद्धतीचे जे राजकीय वगैरे जे लेख वगैरे असतात त्यामधून आपल्यासाठी काही घेण्यासारखं वगैरे नसतं त्यामुळे स्किप करा हमाल खान्यांची प्रतवारी आता जे उच्च शिक्षणाचं वगैरे जे हे करण्यात आलेलं आहे ता तर त्याबद्दल यांना दिलेलं आहे हे पण आपल्यासाठी लगेच म्हणजे यू पी सी मेन्सला वगैरे विचारलं का बिलकुल विचारणार नाही स्किप करा पुढे चला ओके त्यानंतर मोसमी पाऊस दाखल होतो म्हणजे काय होतं तर आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगदीच जे क्लायमेटॉलॉजी आहे ती चांगल्या पद्धतीने यायला हवी तेव्हा तुम्हाला हे समजून येईल त्यामुळे मी याला पण स्किप करते पहा ओके सत्ता कारण आहेत यामधून पण काहीच गरजेचं नाही आहे ओके तर अशा पद्धतीने हां त्यानंतर आणखी एक आहे अर्थसत्ता पेजवरती पहा आयच्या माध्यमातून विक्रमी चौदा पॉईंट तीन लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत चौदा पॉइंट तीन लाख कोटी रुपये ओके हे लक्षात ठेवू शकता म्हणजे आकडेवारी ही वाढतच असणार आहे बरोबर आहे ती आकडेवारी परंतु पहा आय अगदीच जिथं तिथं गाजलेलं आपल्याला दिसून येत आहे ओके त्यानंतर व्याजदर जायचं तेच राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेची आढावा बैठक उद्या निर्णय अपेक्षित वगैरे होईल ओके म्हणजे आता जे व्याजदर आहेत ते तसेच राहणार आहेत व आपला माहिती आहे महागाई पण तशा पद्धतीने आलेलीच आहे ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता व्रतपत्र इथे संपत्र त्यानंतर द हिंदूमध्ये पण काहीच गरजेचं नाही त्यामुळे मी इथंच सांगून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत पहा द इंडियन पॉलिटी अ डेमोक्रॅटिक डायग्नोसिस आता हमीद अन्सारी यांनी हा लेख लिहिलेला आहे परंतु हा लेख बी जे पी च्या सेंट्रिक वगैरे असेल का बिलकुल नाही काँग्रेसच्या सेंट्रिक वगैरे असेल व यांनी पण म्हटलंय की डेमो जे संविधान आहे ते खत्रेमी वगैरे आहे अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं त्यामुळे मी काहीच याबद्दल वगैरे हे करणार नाही व आता इथं हिंदुत्व डेव्हलपमेंट पार्लमेंट बिल्डिंग वगैरे जी आहे त्या संदर्भात दिलेलं आहे पण पहा यू पी सी अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकत नाही ओके हां जरी विचारली तर म्हणजे यामधून तुमचं पर्स्पेक्टिव्ह वगैरे घेण्याचा प्रयत्न करेल न की राजकीय पर्स्पेक्टिव्ह ओके राजकीय पर्स्पेक्टिव्हसाठी त्यांना म्हणजे तिथं हे नाही म्हणजे मागचे जर पेपर पाहिले तर त्यामधून तसं दिसतं त्यामुळे मी मी याला स्किप करतोय पहा त्यानंतर ग्लोबल ऑर्डर ॲज अ टेक्नॉलॉजी मच निडेड पोल स्टार हे आता कोणी लिहिलेलं आहे तर राज्यसभेचे मेंबर आहेत त्यांनी लिहिलेलं आहे पण मी याला आपण स्किप करतो आहे पहा त्यातून काहीच घेण्यासारखं वगैरे नाही आहे म्हणजे आजच्या लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये एकही बातमी ज्या पद्धतीने आपला डायरेक्टली विश्लेषण वगैरे करता येईल अशी बातमीच प्राप्त वगैरे झाली नाही त्यामुळे आपण इथंच थांबलं तरी बेटर होईल म्हणजे जो आपला वेळ आहे ते दुसऱ्या अन्य कामाचा म्हणजे दुसऱ्या अन्य कामामध्ये वगैरे आपण मार्गी लावूयात ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता द हिंदू व्रतपत्रिते संपत याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद